हे देव, दिस इज माउंट दळवे. स्वागत आहे तुमचं एमडी स्पोर्ट्स अँड फिटनेस या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. सप्लिमेंट्स म्हणजे काय असतं, सप्लिमेंटची आपल्याला गरज का आहे, सप्लिमेंट तयार कसे होतात, सप्लिमेंट कोणासाठी चांगले आहेत कोणासाठी नाही, कोणत्या एज नंतर सप्लिमेंट खायला सुरू करायला पाहिजे, कोणत्या कंडिशन मध्ये सप्लिमेंट अवॉइड करायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पाहूयात की सप्लिमेंट्स म्हणजे काय. सप्लिमेंट्स एक असे प्रोडक्ट्स असतात, मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट, जे कंपनीमध्ये तयार झालेले आहेत, जे की आपली दैनंदिन डाएटची गरज पूर्ण करण्यासाठी ते कंझ्युम केले जातात. दैनंदिन आहारातील गरज पूर्ण करण्यासाठी कंझ्युम केले जातात. मग ते पावडर फॉर्म मध्ये असतात, टॅबलेट फॉर्म मध्ये, कॅप्सूल फॉर्म मध्ये, लिक्विड फॉर्म मध्ये, अशा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ते सप्लिमेंट अवेलेबल असतात. हे सप्लिमेंट तयार कसे होतात, तर बेसिकली सप्लिमेंट दोन प्रकारे तयार होतात. एक तर डायरेक्टली फूड सोर्स पासून, जसं की प्लांट मधून एक्स्ट्रॅक्ट केलं, ॲनिमल मधून एक्स्ट्रॅक्ट केले, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स मधून एक्स्ट्रॅक्ट केले न्यूट्रिएंट सगळे, आणि ते एका कॅप्सूल मध्ये किंवा बाकी टॅबलेट मध्ये फिल केले. आणि दुसरा एक प्रकार असतो, तो आहे की लॅबोरेटरीमध्ये तयार केले. मग लॅबोरेटरीमध्ये तयार कसे करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरून लॅबोरेटरीमध्ये सप्लिमेंट तयार करतात. या सप्लिमेंटची आपल्याला गरज आहे का आणि कोणाला गरज नाहीये ते पाहूयात. सर्वप्रथम पाहूयात की सप्लिमेंटची आपल्याला का गरज आहे. हे पहा, जर सपोज जर तुम्ही एक्झाम देत असाल, तर एक एक्झामची मेन आन्सर शीट असते, तुम्ही पूर्ण आन्सर शीट भरून काढता, पण एक टाइम असा येतो की तुम्हाला वाटतं की नाही मला अजून आन्सर लिहायचंय, त्याच्यामुळे तुम्ही रिक्वेस्ट करतात की सप्लिमेंटची, की मला अजून लिहायचं आहे आणि मला हे सफिशियंट नाहीये, मला अजून एक सप्लिमेंट पाहिजे, मला त्याच्यावर अजून लिहायचं आहे. सेम प्रोसेस आपल्या शरीरामध्ये पण असते की जी आपल्या शरीराची रिक्वायरमेंट आहे, जर ती रिक्वायरमेंट आपल्या डेलीच्या डाएट मधून जर पूर्ण होत नसेल, डेलीच्या आहारामधून जर पूर्ण होत नसेल, तर मग ते सप्लिमेंट थ्रू पूर्ण करायचे. हा बेसिक त्याच्यासाठी लॉ आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाहीये. तुमच्यापैकी बरेच असे लोक असेल की ते सप्लिमेंटचा खूप विरोध करत असतील, पण त्यांना जराशी पण आयडिया नाही की त्यांनी लाईफमध्ये आतापर्यंत किती वेळा सप्लिमेंट खाल्लेले असेल. तुम्ही बेबी फूड बघितलं, ते सप्लिमेंट आहे, बोर्नविटा ते सप्लिमेंट आहे, कॉर्नेक्स ते सप्लिमेंट आहे, कॉम्प्लॅन ते सप्लिमेंट आहे, प्रोटीनेक्स ते पण सप्लिमेंट आहे, व्हिटॅमिनच्या गोळ्या ते सप्लिमेंट आहे. हे सगळे सप्लिमेंट डायटरी सप्लिमेंटच्या कॅटेगरीमध्ये मोडतात. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की सप्लिमेंटचा विरोध तुम्ही करत असता, किंवा तुम्ही कधी लाईफमध्ये सप्लिमेंट घेतले नसते, तुम्ही जर ह्यापैकी कोणतं पण जर ड्रिंक घेत असाल तर ते एक सप्लिमेंटच आहे. मग हे सप्लिमेंट्स इतके जास्त इम्पॉर्टन्स का आहे. सपोज मला जर 100 ग्राम जर प्रोटीनचा लागत असेल आणि मी दिवसभराच्या डाएट मधून जर कसं तरी 75 ग्राम 75 ग्राम जर कलेक्ट केलं, माझी आणखी रिक्वायरमेंट आहे 25 ग्रामची, मग ते मी कुठून पूर्ण करायची, सप्लिमेंट थ्रू. हे ऍज अ न्यूट्रिशनिस्ट माझं कधी पण इंटेन्शन असतं की जितकं जास्त फूड कंझ्युम करा ते कधी पण बेटर आहे ह्या सप्लिमेंट्स पेक्षा. पण जर ते जर अवेलेबलच नसेल होत, तेवढी क्वांटिटी जर घेतली जात नसेल, तर त्यावेळी सप्लिमेंटचा वापर करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. सप्लिमेंट्सचे टाइप्स कोणकोणते आहेत. सप्लिमेंट्सचे मेनली दोन टाइप्स आहेत. आपण जे बोलायला आहात ते आहे डायटरी सप्लिमेंट, त्याचे दोन टाइप्स आहेत. एक आहे जे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स सप्लिमेंट, ज्याच्यामध्ये येतं वे प्रोटीन, मल्टीव्हिटॅमिन्सच्या टॅबलेट्स, आणखीन बरेच काही काही सप्लिमेंट्स आहेत. आणि जे दुसरं जे आहे नॉन इसेन्शियल, किंवा तुम्ही म्हणू शकता की कंडिशनल सप्लिमेंट जे आहे, ज्याच्यामध्ये येतं BCAA, क्रिएटिन, ग्लुटामिन, यलार्जिनिन, बीटा अलॅनिन, असे वेगवेगळे पुन्हा फायबरचे सप्लिमेंट आहे, असे वेगवेगळे सप्लिमेंट जे आहे ते कंडिशनल येतात. कंडिशनल म्हणजे काय, की एका पर्टिक्युलर पिरियडसाठी खास कारणासाठी ते ऍड केलेलं आहे. सप्लिमेंटची कन्सेप्ट ही लेट 60 म्हणजे 1960 पासून जास्त सुरुवात झाली बॉडी बिल्डरच्या प्रमोशनच्या थ्रू. तर तुम्ही बघायला गेलात तर इसेन्शियल सप्लिमेंट्स ही घेण्याची जास्त गरज आहे ॲज कम्पेअर टू कंडिशनल सप्लिमेंट्स. पण ते कोणाला गरज आहे, ज्यांची दररोजची रिक्वायरमेंट, त्यांची जे न्यूट्रिशन रिक्वायरमेंट आहे ते जर पूर्ण होत नसेल, त्यांना त्या क्वांटिटीमध्ये जर अन्न जर जातच नसेल, त्या त्या टायमाला तुम्ही नक्की सप्लिमेंट ऍड करू शकता. त्याच्यामध्ये स्पेशली आहे दररोज तुम्ही घेऊ शकता, जसं की मल्टीव्हायटमिनचं टॅबलेट आहे, वे प्रोटीन आहे, किंवा प्रोटीनचं कोणतं पण सप्लिमेंट आहे जे तुम्ही डेली डाएटमध्ये ऍड करू शकता. प्लांट बेस्ड प्रोटीन असं किंवा मिल्क बेस्ड प्रोटीन असं, जसं की वे प्रोटीन आहे, यापैकी कोणतं पण तुम्ही डेली डाएटमध्ये ऍड करू शकता. सप्लिमेंट्स घेण्याची कोणती एज लिमिट आहे का, तसं पाहायला गेलं तर काही पर्टिक्युलर सप्लिमेंट्स आहेत जे की आपण लहानपणापासून घेत आहे, जसं की मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या आहेत डॉक्टरने दिलेल्या,
तुमच्या बेबी फूड मध्ये वे प्रोटीन असतात, तुमच्या हॉर्लिक्स मध्ये बोन वेटा मध्ये तुम्ही ऍड बघितले असतात, याच्यात व्हिटॅमिन डी आहे, याच्यात ओमेगा आहे, याच्यात डीएचए आहे, हे सगळे सप्लिमेंटचाच भाग आहे. त्याच्यामुळे असं समजू नका की तुम्ही कधी आतापर्यंत सप्लिमेंट घेतलं नाही किंवा सप्लिमेंट म्हणजे असं काही गोष्ट आहे जी शरीरासाठी एकदम हानिकारक आहे. काही गोष्टी अशा असतात ज्या बाहेरून घ्याव्याच लागतात जर तुम्हाला डाएट मधून जर ते भेटत नसतील. पण जर तुमचा डाएट जर एकदम प्रॉपर आहे, प्रॉपर न्यूट्रिशन आहे, सगळे फूड त्याच्यामध्ये ऍड आहे, तुम्हाला जसं वाटत असेल की तुमची गरज जी आहे सफिशियंट आहे, त्या टायमाला सप्लिमेंट ऍड करायची काही गरज नाही, मग ते कोणीही असो. पण जर तुम्ही जर एक ॲथलीट जर असाल, सपोज मी जिम करतो, माझी डेली रिक्वायरमेंट हे नॉर्मल पर्सनपेक्षा जास्त आहे, प्रोटीनची रिक्वायरमेंट असेल किंवा मग व्हिटॅमिन्स मिनरल्सची रिक्वायरमेंट असेल, बाकी एखाद्या अमिनो ऍसिडची रिक्वायरमेंट असेल, एखाद्या न्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट असेल, हे नॉर्मल पर्सनपेक्षा माझी जास्त आहे, आणि जर मला जरी डायट फूड जर भेटत नसेल तर त्या टायमाला मला सप्लिमेंट ऍड करण्याची गरज असते. सप्लिमेंट्स हाच, तर ही होती सप्लिमेंटची एक शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन. पण तरी पण जर तुम्ही सप्लिमेंट्स कोणते घेत असता किंवा घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच न्यूट्रिशनिस्टला कन्सल्ट करा की कोणते तुमच्यासाठी चांगले आहेत, कोणत्या ब्रँडचे चांगले आहेत. हा, ह्याच्यात एक गोष्ट नक्की आहे की जर डुप्लिकेट सप्लिमेंट जर वापरले, खराब क्वालिटीचे एक्सपायर झालेले आणि कोणत्या पण एक खराब ब्रँडचे जर वापरले, साइड इफेक्ट होऊ शकतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही. कारण तुम्ही कोविडच्या ज्या बघित नसेल, रेमडेसिवीर तुम्ही ओरिजिनल वापरलं, रेमडेसिवीर तुम्ही डुप्लिकेट वापरलं, ओरिजिनल वापरलं तर फायदा, डुप्लिकेट वापरलं तर तोटा आहे. तर सप्लिमेंटच्या बाबतीत पण हेच आहे, ओरिजिनल चांगल्या ब्रँडचं वापरणं तुम्हाला फायदा आहे, त्यात काहीच साईड इफेक्ट नाही आहे. मग कुठं ते लोकल ब्रँड जे व्हेरीफाईड नाही आहे, डुप्लिकेट त्याच्यात काही भरलेलं आहे, असं जर तुम्ही वापरलं तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. अदरवाईज सप्लिमेंट तुम्ही घेऊ शकता, फक्त ते न्यूट्रिशनिस्टला कन्सल्टंट करूनच. ओके, दॅट्स इट गाइस. चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. असे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी पाहत राहा MD Sports & Fitness हे मराठी यूट्यूब चॅनल.